श्रावणी अगरबत्ती प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात। फॅक्टरी रेट आणि होलसेल रेट साठी आजच संपर्क साधा पुणे लघु उद्योग केंद्र 97 62 21 12 79 आणि 91 52 15 25 55। मी अशी माणसं नाही की केवळ बोलायला बोलतो। आम्ही ज्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर उभे राहिलो त्यावेळेला पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्यासारखा तो मनुष्य आहे, सोन्यासारखा मनुष्य आहे की ज्याने आपलं आयुष्य वेचलेलं आहे सर्वसामान्य लोकांसाठी। म्हणून आम्ही आमचं करिअर त्या ठिकाणी ॲट स्टेक लावलं, म्हणजे ते आम्ही पणाला लावलं। आमचं जे सगळं राजकारणातलं भवितव्य आम्ही पणाला लावलं। कशासाठी लावलं हे कोणी भवितव्य पैशासाठी लावत नसतो, त्यांना पैसे म्हणजे काय ते माहिती नाही, राजकारणामध्ये काय चालतं हे त्यांना माहीत नाही, कारण त्या खूप चांगल्या आहेत, खूप सुज्वळ आहेत। हे कदाचित त्यांनी बघितलं नसेल, त्यांची तत्व त्याच्यावर बोलणं हे कदाचित त्यांचं काम असेल। आणि म्हणून मी सांगितलं की त्यांच्याबद्दल मला आदर आहे, त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही, पण त्यांना जे लोक फिडिंग करतात त्या लोकांबद्दल तर मला बोलायलाच लागेल। आणि मी हे ज्याला बोलेन हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून त्यांनी म्हटलं की दीपक केसरकर पहिल्या पंक्तीमध्ये ओरपायला बसले, असं म्हणणं म्हणजे त्यांना राजकारणामध्ये काय घडतं याची माहिती नसावी असं मला वाटतं। कारण कोकणामध्ये मी जो लढा दिला हा बाळासाहेबांच्या स्वप्नामधला लढा होता, आणि त्याच्यामुळे ज्याला मला राज्यमंत्री केलं त्याला मला उद्धव साहेबांनी बोलवून घेऊन सांगितलं, खरं तर मला मी तुम्हाला कॅबिनेट मंत्री करायला पाहिजे होतं। परंतु हे जे सगळे आहेत, मग रावते साहेब असतील, देसाई साहेब असतील, त्यांनी सगळ्यांनी बाळासाहेबांच्या बरोबर काम केलंय, आणि त्याच्यामुळे मी त्यांना कॅबिनेट मंत्री करणं माझं कर्तव्य होतं, आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला कॅबिनेट मंत्री करू शकलो नाही। आणि म्हणून मी उद्धव साहेबांवर प्रेम करतो। उद्धव साहेब याचा अर्थ असा आहे की शिवसेनेचा इतिहास त्यांना माहिती नाही, शिवसेना काय हे त्यांना माहिती नाही, त्यांना चांगलं बोलता येतं, त्यांना लोकांची मिमिक्री करता येते, पण लोकांची मिमिक्री करणं म्हणजे कार्य नसतं, तुम्हाला कार्य करायला लागतं। जसं तुम्ही बघितलं की मला काही गरज नाही आहे, गोरगरीब मनुष्य किंवा तो शेतकरी किंवा तो बागायतदार किंवा तो मच्छीमार हा काय माझा नातलग नाही आहे, परंतु त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, तो सुखी झाला पाहिजे। म्हणून मी गेली 5-10 वर्ष काय तळमळतोय हे लोकांनी बघितलेलं आहे। मी तळमळून जे भाषण केलं कोकणातल्या जनतेबद्दल, कोकणातल्या आमच्या गोरगरीब जनतेबद्दल ज्याला बोललो, त्यावेळेला त्या ठिकाणी आमचे परब साहेब बसलेले होते आणि आदित्य साहेब शेजारी शेजारी बसलेले होते, आणि ज्याला आमच्यावर कॉमेंट्स त्या ठिकाणी अजित पवार करत होते त्याला ते दोघेही हसत होते। म्हणजे कोकणच्या जनतेला, त्यांच्या भावनेला तुम्ही ज्याला हसता त्याला तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या कोकणच्या जनतेमुळे शिवसेना मोठी झाली। तो माझा अपमान नव्हता, तो कोकणच्या जनतेचा अपमान होता। आणि म्हणून आमच्यासारखी लोकं ही मनापासून काम करतात, मनापासून विषय मांडतात, आणि म्हणून माझं जे भाषण होतं सर्वाधिक कोकणातल्या जनतेकडे हे भाषण पोचलं, कारण त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट अशी होती की जे कोकणच्या जनतेशी संबंधित होती। मी जर एवढ्या तळमळीने बोलू शकतो, कुठलाही रेफरन्स न घेता बोलू शकतो, कारण आमच्या हृदयामध्ये कोकणाच्याबद्दल प्रेम आहे, आणि ती जी निष्ठा असते ही कोकणी माणसाची निष्ठा असते, आणि ही निष्ठा बाळासाहेबांच्या मागे खंबीरपणे उभी राहते। म्हणून शिवसेना बांधू शकले, शिवसेना मोठी करू शकले, कारण अशी निष्ठावंत कोकणी माणसं ही बाळासाहेबांच्या मागे ठामपणे आपला जीव प्रसंगी अर्पण करून उभी होती। आणि म्हणून काय काय केलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे, परंतु याचा अर्थ त्यांना कोकणी जनतेचा अपमान करण्याचा कोणी अधिकार दिलेला नाही आहे। आमच्या भावना आम्ही व्यक्त केल्या, तुम्ही आम्हाला न्याय नाही दिला, माझ्या स्कीमचे 400 कोटी रुपये तुम्ही काढून घेतले, ह्याची सुद्धा माहिती नाही आहे त्यांना, किती पैसे काढून घेतले, नगरविकासचे 800 कोटी परस्पर काढून घेतले, अनेक गोष्टी मी माझ्या ज्यावेळेला मी माझी मुलाखत होईल त्याला अनेक गोष्टी सांगणार आहेत, त्याला जनतेला कळेल की खरं राजकारण कसं असतं। एवढे आमदार सहजासहजी निघून येत नाही जोपर्यंत त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत नाही, अत्याचार मी म्हणणार नाही, तर तो अन्याय होत नाही त्या तोपर्यंत हे बाहेर पडत नाही, आणि बाहेर पडले ते एका चांगल्या माणसाचं करिअर संपू नये म्हणून त्यांनी आपलं करिअर पणाला लावलं। त्यांनी ते प्रेम मिळवलं, हे प्रेम बाळासाहेबांनीसह मिळवलेलं होतं, त्यांची तुलना काही मी बाळासाहेबांशी करत नाही, परंतु बाळासाहेबांच्या नंतर एक शिवसैनिक तरी असा निघाला की ज्याच्यावर प्रेम करण्यासाठी आमदार आपली आमदारकी पणाला लावायची, ज्यांनी त्या ठिकाणी तयारी दाखवली। आणि म्हणून आम्ही जे आहोत ते आहोत, आमची कुचेष्टा केली, याच्यामध्ये मला काय वाटत नाही त्यांनी कुचेष्टा करावी
त्यांना टाळ्या मिळतील, लोक त्यांचं बघायला येतील, त्यांच्या सभेला गर्दी करतील. परंतु सभेची गर्दी ही मतामध्ये नेहमीच परिवर्तित होते असं नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, कार्यकर्ता म्हणजे जनता नाही. आणि जनतेला समजावून सांगितलं पाहिजे, कार्यकर्त्याला समजावून सांगितलं पाहिजे, शिवसैनिकाला जर मी शिवसेना काय हे समजावून सांगायला लागलं तर त्याच्यावरची दुर्दैवाची बाब दुसरी असणार नाही. बाळासाहेबांनी दिलेली जी काय शिकवण आहे ती हिंदुत्वाची शिक्षण शिकवण ज्याच्यासाठी बाळासाहेब आयुष्यभर लढले, ते जर शिवसैनिक विसरत असतील आणि भावनेच्या पोटी वाहवत जात असतील तर मग कधी ना कधी त्यांना जाणीव होईल की अरे आम्ही तर खरे शिवसैनिक आहोत. हे सुद्धा सगळे आहेत ज्यांच्यावर आम्ही टीका केली, ते सुद्धा शिवसैनिक होते. आम्ही त्यांच्यापासून लांब का गेलो, भावनेच्या भरात वाहत का गेलो, ही एक ना एक दिवशी जाणीव त्यांना निश्चितपणे होणार आहे. आणि त्या दिवशी मुंबईचं चित्र बदलणार आहे, महाराष्ट्राचं चित्र बदलणार आहे. आणि त्याच्यासारख्या आमच्यासारख्या चार लोकांना त्याला मला जी माहिती आहे ती मला लोकांच्या समोर आणायला लागेल, वस्तुस्थिती मला आणायला लागेल आणि त्याची उत्तरं कोणी देऊ शकतात त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. काय असे वक्तव्य केलं ज्या दिवशी 145 आकडा जाईल? अहो सरकार आणणं, सरकार कोसळणं हेच त्यांचं काम आहे. आमचं काम जनतेसाठी काम करणं हे आहे. आणि म्हणून आमची लढा कशासाठी होता? एकाच ठिकाणी पैसे देऊ नका, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सारखं. आणि म्हणून अजितदादांच्या हाताखाली नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे, त्यांच्याबद्दल मी वाईट बोलणार नाही. परंतु आमचा सुद्धा मान हा त्यांनी ठेवावा एवढीच आमची अपेक्षा आहे. अजित पवार असंही म्हणताय, ज्या घरात वाढलो ते घर उद्ध्वस्त करणे ही बेईमानी महाराष्ट्राने स्वीकारली नाही, हे महाराष्ट्राला आवडलं नाही, शिवसेना नाव गेलं हे लोकांना आवडलं नाही, हा मुद्दा राजकारणातील राक्षसी महत्वाकांक्षा योग्य नाही याची किंमत मोजावी लागेल. हे बघा, हे कोण बोलत आहे? अजितदादा बोलत आहे ज्यांचा सकाळचा शपथविधी सगळ्या लोकांनी बघितले. सकाळच्या वेळेला शपथविधी घेतात त्यांची महत्वाकांक्षा ती असते. आमची महत्वाकांक्षा नाही, आम्ही निघून गेलेलो होतो आणि परत परत सांगत होतो. 20 आमदार मागे राहिलेले होते, परत परत उद्धव साहेबांना सांगत होते. आज सुद्धा तुम्ही राष्ट्रवादीची साथ सोडा, आम्ही सगळेच्या सगळे लोक परत येतो सांगत होते. त्यावेळेला त्यांनी काय उत्तर दिलं? तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर जा. शेवटी एक लक्षात घ्या, आमच्या वागण्यामध्ये आणि अजितदादांच्या वागण्यामध्ये निश्चितपणे फरक आहेत. कारण ते ॲम्बिशियस आहेत, ते उपमुख्यमंत्री होऊ शकतात, ते मुख्यमंत्री होऊ शकतात, आम्ही कोणीच होऊ शकत नाही. आम्ही सर्वसामान्य लोक आहोत, हे आमचं सर्वस्व आहे. आणि म्हणून आम्ही परत परत सांगत होतो की स्वतःचा पक्ष, मी जो शेवटचं वाक्य आहे की घराला आग लागली असं आहे, ही आग अगोदर विझवा. सत्ता येईल जाईल, परंतु कार्यकर्ते पुन्हा उभा करणं खूप कठीण असतं. आणि हा प्रत्येक ताकदीचा कार्यकर्ता आहे जो ठामपणे राहिला. मला दादा म्हणण्यापेक्षा त्यांच्या पक्षाने 3-4 वेळा तरी शिवसेना फोडलेली आहे. आणि हेच वाक्य ज्याला तुम्ही काँग्रेस सोडून राष्ट्रवादी स्थापन केली त्याला तुम्हाला हे वाक्य आठवलं नाही का? आम्ही सगळे कार्यकर्ते त्यावेळेला शरद पवार साहेबांच्या प्रेमापोटी, आमची काँग्रेस होती ना, एवढी वर्ष आमचं पॉलिटिकल करिअर काँग्रेसमध्ये तयार झालेलं होतं. आम्ही एका मिनिटांमध्ये सगळं सोडलं आणि राष्ट्रवादीमध्ये सामील का झालो? आम्हाला पवारसाहेबांच्याबद्दल अभिमान होता. पवारसाहेब महाराष्ट्रासाठी काम करणारे एक सर्वोच्च नेते होते, एक टॉवरिंग पर्सनॅलिटी होती. काँग्रेसमध्ये हे बंड घडलं ना, मग त्याला कोणी त्यांना गद्दार म्हटलं नाही, त्याला कोणी त्यांना खोके म्हटलं नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या बंडामध्ये सुद्धा आणि त्या उठावामध्ये आम्ही पवारसाहेबांच्या बरोबर ठामपणे उभा राहिलो. त्यांना मी सुद्धा सत्तेवर होतो, मी नगराध्यक्ष होतो, माझ्यावर एवढे 27 पैकी 25 नगरसेवक निवडून आलेले होते. मी राहिलो ना ठामपणे पवारसाहेबांच्या बरोबर. आणि म्हणून असं असतं की राजकारणामध्ये निष्ठा ज्या लोक दाखवतात त्यांच्याबद्दल अशी वाक्य बोलू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं.